नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पी टाईप सेमीकंडक्टर कसा तयार करतात आणि त्याची रचनाकृती कशी असते. शुद्ध जर्मेनियम किंवा सिलिकॉनमध्ये बोरॉन किंवा इंडियम सारखी त्रिसंयोजक अशुद्धता मिश्रित केल्यास पी प्रकारचा अर्धवाहक तयार होतो किंवा प्राप्त होतो. आता मी खाली आकृती घेतलेली आहे आणि त्यामध्ये याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. प्रत्येक बोरॉन अणू त्याच्या 3 इलेक्ट्रॉनच्या मदतीने 3 जर्मेनियम अणूभोवती सहसंयुज बंध तयार करतो. चौथा जर्मेनियम अणू बंधरहित राहतो, म्हणजेच इलेक्ट्रॉनची रिक्तता किंवा कमतरता राहते आणि या कमतरतेलाच होल असं म्हणतात आणि होल तयार होतो त्या मटेरियलमध्ये. अशी रचना आहे पी टाईप सेमीकंडक्टरची. आता आपण याची आकृती पाहूया. इथं आकृतीत पहा, आपण हे 4 सिलिकॉनचे ॲटम घेतलेले आहेत आणि यामध्ये 3 संयुज असलेला हा अल्युमिनियमचा ॲटम घेतलेला आहे. आपण सांगितलं होतं बोरॉन, इंडियम किंवा कुठलाही त्रिसंयुज असलेला इथं AL घेतलेला आहे उदाहरणार्थ आकृतीमध्ये. आता या AL-च्या शेवटच्या कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स असतात आणि हे 3 इलेक्ट्रॉन्स जे आहेत यांनी या सिलिकॉनच्या 3 ॲटमबरोबर सहसंयुज बंध निर्माण केलेले आहेत. त्यामुळे अल्युमिनियमचे हे 3 इलेक्ट्रॉन्स आता बंधामध्ये आहेत, बॉन्डेड आहेत. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर अल्युमिनियम आणि सिलिकॉन यांच्यामध्ये ही एक जागा मात्र रिक्त राहिलेली आहे आणि या रिक्त जागेला आपण म्हणतो आहे होल. ओके, तर इथं मोकळी जी जागा राहते या बंधामध्ये इथं कोव्हॅलंट बॉन्ड निर्माण झाला नाही या दोघांमध्ये आणि त्यामुळं ही जागा मोकळी राहिलेली आहे. या मोकळ्या जागेला आपण होल असं म्हणतो. अशा पद्धतीनं पी टाईप सेमीकंडक्टर तयार होतं. या सेमीकंडक्टरला आपण पी टाईप सेमीकंडक्टर म्हणणार आहे, म्हणजे याच्यात होलची संख्या जास्त असणार आहे. आणि तुम्हाला जेवढे होल्स निर्माण करायचे असतील तेवढे तुम्हाला हे ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी याच्यामध्ये ॲड करावी लागेल असं आहे. तर 0 डिग्री तापमानाला याच्यामध्ये होलची संख्या जास्त आणि इलेक्ट्रॉनची संख्या 0 असेल. पण सामान्य तापमानाला थर्मली जर समजा एखादा इलेक्ट्रॉन फ्री झाला तर इथं ही इलेक्ट्रॉन तयार होऊन इथं होल पण तयार होईल. त्यामुळं आता होलची संख्या इथं फॉर एक्झाम्पल इथं 1 आणि इथं 1 असे 2 झाले आणि हा 1 फ्री इलेक्ट्रॉन, म्हणजे 2 होल्स आणि 1 इलेक्ट्रॉन असं घडू शकेल. म्हणजे संख्येने जास्त होल्सच राहणार आहेत आणि संख्येने कमी इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. म्हणजे पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये होलची संख्या जास्त असते आणि इलेक्ट्रॉनची संख्या कमी असते. आणि 0 डिग्रीला म्हणाल तर इलेक्ट्रॉनची संख्या नसतेच. त्यामुळं आता आपण एनर्जी बँड डायग्रॅमच्याकडे जर गेलो तर तो कसा असेल ते पाहून घेऊया. हा आहे एनर्जी बँड डायग्रॅम. याच्यामध्ये आपण दाखवलेला आहे कंडक्शन बँड, व्हॅलन्स बँड आणि ही फर्मीची लेवल आहे ती व्हॅलन्स बँडकडे झुकलेली आहे. कारण व्हॅलन्स बँडमध्ये होलची संख्या इथं जास्त असणार आहे आणि इलेक्ट्रॉनची संख्या अत्यंत कमी असणार आहे पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये. तर पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये आपण दाखवायचे व्हॅलन्स बँडमध्ये होलची संख्या जास्त आणि कंडक्शन बँडमध्ये होलची इलेक्ट्रॉनची संख्या कमी. आणि ही फर्मीची लेवल दाखवायची या बाजूला झुकलेली, होलची संख्या जास्त आहे म्हणून ती व्हॅलन्स बँडकडे झुकलेली असेल. अशा पद्धतीनं याचा एनर्जी बँड डायग्रॅम दाखवायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला येथे त्याचं सिम्बॉलिक प्रेझेंटेशन कसं करतात तेही पाहूया. सिम्बॉलिक प्रेझेंटेशनमध्ये पहा इथं काय केलेलं आहे, तर की सिलिकॉन जो अल्युमिनियमचा जो ॲटम आहे या अल्युमिनियमच्या ॲटमबरोबर 1 काय तयार होतो आहे, होल तयार होतो आहे. म्हणजे या अल्युमिनियमच्या की ज्याची संयुज्या 3 आहे याच्या शेवटच्या कक्षेत 3 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि फक्त 1 जागा मोकळी राहते, तो होल आहे. आता जर ह्या मोकळ्या जागेमध्ये बाहेरून एखादा इलेक्ट्रॉन येऊन बसला तर याला कुठला प्रभार येणार आहे, तर याला याच्यामध्ये आता इलेक्ट्रॉनची संख्या जास्त होईल आणि त्यातल्या प्रोटॉनची संख्या कमी राहणार आहे. त्यामुळे या ॲटमला ऋण प्रभार निर्माण होईल. म्हणून याला इमोबाईल आयन दाखवताना निगेटिव्ह दाखवायचं असतं. म्हणून इथं काय केलेलं आहे, तर हा मायनस साईन दाखवलेला आहे. हे जे आहे हे वजा चिन्ह आणि असं सर्कल केलेलं आहे.
हे ई मोबाईल आयन दाखवलं आणि त्याच्या जोडीला असणार आहे हा तो काय होल असं दाखवायचं आहे. म्हणजे एक ई मोबाईल आयन तो ऋण दाखवायचा आणि त्याच्याबरोबर एक होल दाखवायचा, अशा पद्धतीने याचं स्ट्रक्चर असेल. मात्र सामान्य तापमानाला काही प्रमाणामध्ये याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतील म्हणून हे काही इलेक्ट्रॉन्स आपण ह्या रेड सर्कल जे आहे सॉलिड याच्या पद्धतीनं हे भरीव जे सर्कल दाखवले हे इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे काही इलेक्ट्रॉन्स याच्यात प्रेझेंट आहेत, नंतर जास्त प्रमाणात हे होल्स प्रेझेंट आहेत आणि ई मोबाईल आयन या होलचा तो इथं दाखवण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीनं ई मोबाईल आयन्स आणि नेगेटिव्ह ई मोबाईल आयन्स आणि होल्स तसंच फ्री इलेक्ट्रॉन्स असं स्ट्रक्चर तुम्हाला दाखवावं लागेल. आता याला या आयनला आपण म्हणणार आहे एक्सेप्टर आयन, कारण हा काय करतो इलेक्ट्रॉनला एक्सेप्ट करतो आहे आणि म्हणून याला एक्सेप्टर आयन म्हणतात. या होलमध्ये एक इलेक्ट्रॉन येऊन बसू शकतो आणि म्हणून आपल्याला याला एक्सेप्टर आयन म्हणायचं. जसं आपण एन टाईपला त्याला इलेक्ट्रॉन त्या मटेरियलला एक तो देतो म्हणून त्याला डोनर म्हटलं होतं, आता याला एक्सेप्टर आयन असं म्हणायचं आहे. आता पी टाईप सेमीकंडक्टरबद्दल आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये होलची संख्या मुक्त इलेक्ट्रॉनच्या संख्येपेक्षा जास्त असते, हा एक भाग झाला. दुसरा भाग आहे की जेवढे होल्स असतील तेवढेच ऋण अचल आयन म्हणजे नेगेटिव्ह इमोबाईल आयन्स यांची संख्या असते आणि ही फर्मीची पातळी आपण दाखवली ती व्हॅलन्स बँडकडे सरकलेली असते. एवढी माहिती आपल्याला पी टाईप सेमीकंडक्टरबद्दल पुरेशी आहे. धन्यवाद.